बैद्यनाथ चौक के ट्रेवल्स कार्यालय के आगे बाहर गांव से आए यात्री का सामान चुराने वाले तीन नाबालिग आरोपियों को इमामवाड़ा पुलिस ने महज 12 घंटे के भीतर ही कब्जे में लेकर उनसे सामान जब्त कर लिया है। जानकारी के मुताबिक बीड़ के डेकन मोहा निवासी विठल परमेश्वर उम्र 30 वर्ष शनिवार को तड़के 4:10 पर बस से नागपुर आए थे। वे बैद्यनाथ चौक स्थित कमला ट्रेवल्स कार्यालय के सामने ठहरे हुए थे। इस बीच ऑटो से आए तीनों ने हाथ और मुक्कों से मारपीट कर उनका मोबाइल व जेब से 750 रुपए सहित 15,750 रुपए का सामान छीन कर भाग निकले। इमामवाड़ा पुलिस ने परमेश्वर की शिकायत पर धारा 394 के तहत केस दर्ज किया था। पुलिस ने जांच कर ऑटो नंबर से रामबाग में रहने वाले तीन नाबालिग आरोपियों को कब्जे में ले लिया है। उन्होंने अपराध कबूल करते हुए सामान भी वापस कर दिया है। पुलिस ने दिनांक 27/5/2023 ची पहाटे ची घटना है। सुमारे 4 ते 4:30 दरम्यान एक फिर्यादी आमच्याकडे आले। त्यांनी सांगितलं की बैद्यनाथ चौकात ऑटोवरून तीन मुले खाली उतरली आणि त्यांच्या मोबाईल आणि त्यांना सीवेगाळ आणि हातबुक्यांनी मारहाण करून त्यांच्या खिशातील 750 रुपये असे काही पैसे त्यांनी स्वतः घेतले। तर त्यांच्या फिर्यादीवरून आम्ही रिपोर्ट पुन्हा दाखल केला आणि तिन्ही आरोपींनी CCTV चेक करून आरोपी निष्पन्न करून काही आमचे गुप्त बातमीदार आहेत त्यांच्याकडून आम्ही आरोपींना ताब्यात घेतलं आणि पुढील चौकशीसाठी पोलीस स्टेशनला आणलं। चौकशी दरम्यान आम्हाला कळालं की त्या तिघांनीही मोबाईल आणि पैसे घेतलेले आहे। त्यांनी आम्हाला ते मोबाईल आणि पैसे दिले आहेत, ते आम्ही जप्त केले आणि पुढील जी कारवाई आहे माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करीत आहोत। NBC न्यूज के लिए अखिलेश भारद्वाज के साथ अक्षा अंसारी की रिपोर्ट।